एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एमआयटी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध. आजच संपर्क करा 7030071 7030921. वैजापूर शहरात चोरीचे सत्र थांबता थांबेना. वैजापूर शहरातील पाटील गल्ली परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी व मंदिरातील कपाट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व साहित्य लंपास केल्याची घटना सोमवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुरेश अलुले हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी स्वामी समर्थ केंद्र उघडण्यासाठी आले होते. मंदिराचे गेट उघडून ते आतमध्ये गेल्यानंतर त्यांना मंदिरातील खोलीचे कुलूप तुटल्याचे दिसून आले. यावरून त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे समजले. चोरीदाराचे लक्षात येताच त्यांनी यासंदर्भात वैजापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ज्या खोलीचे कुलूप चोरट्यांनी तोडले होते त्या खोलीमध्ये मंदिराचे गेट उघडण्यासाठी लागणारे शटलचे हँडल ठेवलेले होते. त्या हँडलने चोरट्यांनी शटर उघडून मंदिरात प्रवेश करून आतमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या DVR बॉक्सचे कनेक्शन कापून मंदिरातील 3 ते 3.5 फूट उंचीची पितळी समयी तांब्याचे ताट मंदिरातील कपाटातील रोख रक्कम व दानपेटीतील रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. त्या दरम्यान चोरट्यांनी DVR देखील लंपास केला आहे. चोरी झालेले साहित्य व रोख रक्कम असा अंदाजे 20 ते 25 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटने प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.